students, in last lecture in rotational dynamics, okay, we studied very two important concepts. First one was centripetal force and second one was centrifugal force, okay. So we know that centripetal is a real force, okay, which is responsible for the circular motion, and centrifugal is a pseudo force, okay, which a body or object will experience when it is going in a circular motion, okay. So now today we will move ahead and we will study the applications of uniform circular motion, okay. So आता आपण पुढे चाललोय आणि आता महत्त्वाचा पार्ट चालू झालाय चॅप्टरचा. आता आपण शिकणार आहे ऍप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, ओके. नाउ द फर्स्ट ऍप्लिकेशन इन दॅट इज व्हीकल अलॉन्ग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. व्हीकल अलॉन्ग ए हॉरिझॉन्टल circular track. Okay, now you must understand the heading first. Okay, पहिल्यांदा the heading समजून घ्या, अवघड नाही आहे. शेवटचे दोन शब्द काय आहेत रे? सर्क्युलर ट्रॅक. ओके, त्याच्या अगोदर हॉरिझॉन्टल म्हणजे प्लेन आहे पूर्ण तो. ओके, म्हणजे तुमचा ट्रॅक असा आहे. ओके, सो दिस इज युअर ट्रॅक. ओके, and in this track is completely horizontal, so it's a horizontal circular track, and त्याच्यावर कोण मूव्ह होते? व्हीकल. नाउ इफ यू टेक दिस, इट्स अ बिग सर्कल. ओके, म्हणजे इथे कुठेतरी त्याचं सेंटर असणार आहे. एक मोठं सर्कल येते, म्हणजे इकडे कुठेतरी त्या सर्कलचं काय असणार आहे? सेंटर असणार आहे. अँड अ कार, ओके, सपोज दिस इज अ कार, दिस कार इज मूव्हिंग लाईक दिस. ओके, दिस इज द टॉप व्ह्यू ऑफ द कार. हा कारचा टॉप व्ह्यू आहे. वरतून बघितलं आपण कारकडे तर आपल्याला ती अशी जाताना दिसणार आहे. सो अ व्हीकल ऑर अ कार इज मूव्हिंग अलॉन्ग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. ओके, सो नाउ वी आर गोइंग टू स्टडी व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स व्हेन अ कार इज मूव्हिंग ऑन अ सर्क्युलर ट्रॅक. ओके, अँड दॅट ट्रॅक इज कम्प्लिटली हॉरिझॉन्टल. ओके, नाउ फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला हे कळलं पाहिजे की ज्यावेळेस तुम्ही टर्न मारत असता व्हेकलचा, ओके, मीन्स व्हेन अ व्हेकल इज टर्निंग, ओके, देन देर इज अ ह्यूज अमाउंट ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स विच इज ऍक्टिंग ऑन अ व्हेकल. ओके, आणि जर का तुम्ही खूप जोरात टर्न मारला कारचा, ओके, म्हणजे साधारणपणे एक नॉर्मल आपलं ऑब्झर्वेशन असं आहे की व्हेन यू आर ड्रायव्हिंग अ कार ऑन अ स्ट्रेट रोड यू कॅन स्पीड अप. ओके, तुम्ही स्पीड वाढवू शकता, बट as soon as you take a curve or as soon as you take a turn, jasa tumhi turn geta tyas tumhi tumcha speed kami karta. Okay, ata khup practice mule aplyala ti naturally savay jali ki whenever a turn comes we slow down. Okay, but suppose I deliberately intentionally mi asa tharavlo ki though the turn is there I am not going to slow my vehicle. Mi majhe vehicle slow karnar nahi. आणि त्या स्पीड मध्ये जोरातच टर्न मारला तर कधी कधी ऍक्सिडेंट होऊ शकतो. सी, ऍक्सिडेंट ना भरपूर प्रकारचे असतात. जर तुम्हाला समोरनं येऊन कोणी धडकलं तर तो पण ऍक्सिडेंट आहे, पण आपण त्या ऍक्सिडेंट बद्दल नाही बोलत आहे. इफ यू आर अलोन ऑन द ट्रॅक, जर तुम्ही ट्रॅकवर एकटेच आहात अलोन, ओके, स्टील देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ ऍक्सिडेंट. ओके, म्हणजे काय होऊ शकतं रे, तर तुमच्या गाडीवर सेंट्रीफ्युगल फोर्स खूप येऊ शकतो अँड युअर व्हीकल, ओके, विल लीव द ट्रॅक. म्हणजे ती ऍक्च्युली ती अशी इथे राहायला पाहिजे होती ना, इट शुड बी ऑन दिस ट्रॅक ना, तर ती ट्रॅक सोडून जाऊ शकते. ओके, ती अशी राईट साईडला जाऊ शकते. आता ट्रॅक सोडून गेली, याला म्हणायचं स्किडिंग और स्लिपिंग. स्किड झाली ना ती. ओके, समटाइम्स इट मे गेट टॉपल्ड. ओके, टॉपल्ड म्हणजे काय आहे? ज्याला मराठीत आपण असं म्हणतो ना की इट टॉपल्स, मीन्स अशी उडून पडली गाडी. ओके, ज्याला कोलांटे उड्या मारतो लहान मुलं कशी कोलांटे उड्या मारतात, तशी गाडी टॉपल झाली. ओके, म्हणजेच गाडीला चार व्हील्स आहेत ना, तर दोन व्हील्स हवेत गेले, दोन व्हील्सवरच गाडी राहिली आणि ती टॉपल झाली. दॅट टॉपलिंग ऑल्सो टेक्स प्लेस. ओके, इट मीन्स दॅट व्हेन एव्हर युअर स्पीड इज मोर दॅन द लिमिट ऑन द कर्व, देन देर इज अ शुअर पॉसिबिलिटी ऑफ ऍक्सिडेंट. ओके,
म्हणजे अपघात होण्याचा भरपूर चान्स असतो. आता आपल्याला हेच शिकायचंय की सी वी वॉन्ट टू प्रिव्हेंट दॅट. ओके, आपल्याला तो प्रिव्हेंट करायचा ऍक्सिडेंट. वी डोंट वॉन्ट दॅट ऍक्सिडेंट टू हॅपन. ओके, फिजिक्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपण त्याच्यावर विचार करू. ठीक आहे, सो नाऊ विल स्टार्ट विथ दॅट. सो द हेडिंग इज व्हेकल अलॉन्ग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. नाऊ फर्स्ट, माय फर्स्ट क्वेश्चन इज, ओके, फर्स्ट वी हॅव टू राईट डाऊन दी टर्म्स. ओके, आता टर्मिनॉलॉजीज तुमच्या बुकमधल्याच मी फॉलो करणार आहे. ओके, सो दिस इज सर्क्युलर ट्रॅक. सी, ही डायग्राम तुमच्या बुकमध्ये नाहीये. तुमच्या बुकमध्ये जी डायग्राम आहे ती पण मी काढतो. ओके, तुमच्या बुकमध्ये त्यांनी काय केलं, असा कर्व नाही काढला, डायरेक्ट त्यांनी ना इकडे एक कार दाखवली. ओके, म्हणजे त्यांनी असं ड्रॉ केलं. बघा, इथे नाव दिले सी, सो सी स्टँड फॉर सेंटर. ओके, इथे सी नाव दिले आणि राईट साईडला डिरेक्टली इकडे एक कार काढली. ओके, आता ती कार ना इकडे किंवा इकडे नाही चालली, बरं का? तुम्हाला कळलं का? तो ऍक्च्युली असा कर्व आहे आणि ती कार तिकडे चालली. कार इज नॉट गोइंग टू द राईट ऑर लेफ्ट, कार इज गोइंग लाईक दिस. हा कर्व आहे, कळलं का? त्यांनी हा कर्व काढला नाहीये पुस्तकात. ओके, म्हणजेच ही काय झाली रे आपल्या सर्कलची रेडियस ना. सो दिस डिस्टन्स इज आर. ओके, सो द डिस्टन्स बिटवीन दिस सेंटर ऑफ व्हेकल इज आर. ओके, अँड द सेंटर ऑफ सर्कल. ठीक आहे, असा ट्रॅक आहे, कळलं? ओके, आता M is the mass of car. M is the mass of car. So M, small m is the mass of car and R is the radius of curve or radius of circular track. Okay, doni terms samajle, M ani R. Okay, ata sagyat pahile apan vichar karu, how many forces are acting on a vehicle? Okay, ata vehicle kiwa car mhatlyanantar it's a big object. Okay, mhanje tyachya aat madhe bharpur particles ahet. पण लास्ट इयर मी तुम्हाला एक कन्सेप्ट शिकवलाय, त्याचं नाव होतं सेंटर ऑफ मास. ओके, तुम्हाला आठवत असेल सेंटर ऑफ मास म्हणजे काय रे? दो देर आर लॉट ऑफ थिंग्स, भरपूर पार्टिकल्स असतील, तरी पण न्यूटन्स लॉज आर ओनली ऍप्लिकेबल ऑर व्हॅलिड फॉर दोज ऑब्जेक्ट्स. ओके, इन विच देर इज अ सिंगल पार्टिकल. म्हणजे न्यूटन्स लॉज आर ऍप्लिकेबल टू सिंगल पार्टिकल सिस्टीम अँड दिस इज नॉट अ सिंगल पार्टिकल सिस्टीम. म्हणून असा आपण एक पॉइंट इमॅजिन केला बॉडीच्या आतमध्ये, जिथे बॉडीचं सगळं मास काय झालंय, कॉन्सन्ट्रेट, अँड वी कॉल दॅट पॉइंट ॲज अ सेंटर ऑफ मास. ओके, सो व्हॉट एव्हर आर द फोर्सेस, दे ऑलवेज ऍक्ट थ्रू सेंटर ऑफ मास. हे लक्षात ठेवायचं, जे काही फोर्सेस गाडीवर आहेत दे ऑल ऍक्ट ड्यू टू सेंटर ऑफ मास. ओके, म्हणजे सगळे फोर्स सेंटर ऑफ मास वर आहेत. ओके, सो what are the forces acting on vehicle? Now first and the very important force on the vehicle is its weight. Okay, so the pahila force kutla hai vehicle var, the first force on vehicle is its weight. Weight kiti asto? mg. And what is the direction? Weight always acts vertically downward. Okay, so the first force acting on vehicle is weight mg, which is acting vertically downward. ठीक आहे, आपण लगेच डायग्राम मी दाखवू, फक्त मी थोडे कलर्स युज करतो. ओके, इकडे बघा, आय विल शो यू द येलो कलर. सो दिस एरो इंडिकेट्स वेट. व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ वेट? एम जी, विच इज ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. ठीक आहे, ओके, सो वी आर टॉकिंग अबाउट द फोर्सेस ऍक्टिंग ऑन कार. वी रोट द फर्स्ट फोर्स वेट एम जी व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके, नाव whenever object comes in contact with the surface there is a development of a force called normal. Okay, atvad asel tumhala, whenever object comes in a contact with any surface normal is developed and normal always acts perpendicular to surface. Okay, weight always acts vertically downward, normal always acts perpendicular to the surface. So the second force on this object is a normal. Ata surface ahe, yacha perpendicular kadla apan. So this is normal, which is perpendicular to surface. Okay, so kiti force lihun jale aple? Don force. Pahila weight mg, which is vertically downward, and normal n, normal reaction pan mhantat tyala, normal reaction n,
which is perpendicular to surface. Okay, now look at the direction of both. दोघांची डायरेक्शन बघा. हा एम जी आहे ना. ओके, एम जी आणि नॉर्मलची डायरेक्शन बघा. डायरेक्शन बघितल्यावर मला हे कळते की सर बोथ आर अपोजिट इन डिरेक्शन. नॉर्मल अँड एम जी दे आर इन अपोजिट डिरेक्शन. ओके, नाव माय क्वेश्चन इज व्हेरी सिम्पल अँड थिंक अँड टेल. डायरेक्शन अपोजिट आहे ना. ओके, वॉट अबाउट देअर मॅग्निट्यूड? इज इट सेम ऑर डिफरंट? सिम्पल आहे, मॅग्निट्यूड इज सेम. ओके, आता कशावरनं मी असं म्हटलं मॅग्निट्यूड इज सेम? ओके, इमॅजिन करा रस्त्यावर तुम्ही एक गाडी लावली, पार्क केली, कार इज पार्क ऑन द रोड. मग त्या कारवर किती फोर्स आहेत? दोन. वेट एम जी, डाऊनवर्ड, नॉर्मल अपवर्ड. ओके, कार जागेवर येणार आहे, याचा अर्थ दोन्ही दोघांनी एकमेकांना बॅलन्स केले. ओके, मग आपण जेव्हा रस्त्यावर कार चालवतो, ओके, हा पण समजा असं झालं की मध्येच कार टॉपल होतीये, वर जातीये, कार अशी वर जाते, तुम्ही म्हणणार का दोन्ही बॅलन्स येत नाही? मग मी म्हणणार नॉर्मल वाढले कुणापेक्षा? एम जी पेक्षा. ओके, याचा अर्थ जोपर्यंत ती कार तिचे टायर्स जमिनीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, जोपर्यंत ते सोडत नाहीत तो कॉन्टॅक्ट, तोपर्यंत मी म्हणणार नॉर्मलनी एम जी ला काय केले? बॅलन्स केले. सो नॉर्मल इज बॅलन्स्ड बाय इट्स वेट. ओके, सो वी विल राईट डाऊन दिस इन इक्वेशन फॉर्म. आपण हे इक्वेशन मध्ये पण लिहून ठेवू, इकडे लिहून ठेवू आपण नॉर्मल is balanced by mg, equation 1. okay, ठीक आहे. सो दोन फोर्सेस झाले. ओके, कारवर फर्स्ट वेट mg वर्टिकली डाउनवर्ड अँड सेकंड नॉर्मल विच इज गोइंग परपेंडिक्युलर टू द सर्फेस. ओके, नाव देर इज वन मोर फोर्स. ओके, नाव कार इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. लक्ष द्या, आता ही कार इथं दिसत नाही सर्क्युलर मोशन, पण इथं व्यवस्थित दिसते. Car is performing a circular motion means there is a centripetal force. कारण centripetal force नसेल तर circular motion होतच नाही. So car is performing circular motion, it means there is a centripetal force. And this force is balanced by the force of friction between road and tire. Okay? ठीक आहे. Now what is the direction of centripetal force? It is always directed towards the center. Centri means center, centripetal means center loving, the one which goes towards center. Centripetal ची direction नेहमी कुणाकडे जाते? Center कडे जाते. याचा अर्थ ही जी कार फिरतीये, it is moving because of centripetal force, and this centripetal force is always goes towards the center. Therefore तो जो frictional force आहे, okay, friction कुणामध्ये आहे? टायर मध्ये आणि रोड मध्ये ना. This is the direction of that frictional force. ओके, आता खर तर तो फ्रिक्शनल फोर्स मी इथून दाखवायला पाहिजे. का बरं? कारण हा सेंटर ऑफ मास आहे ना. पण इथून दाखवलं तर काही जणांना असं वाटेल मुलांना की सर तो हवेत आहे का? तो हवेत नाहीये. फ्रिक्शनल फोर्स इज बिटवीन रोड अँड टायर, म्हणून मी तो इथे दाखवलाय. सो फ्रिक्शनल फोर्स साठी तुमच्या बुकमध्ये सिम्बॉल वापरले एफ एस. सो दिस इज एफ एस. ओके, सो द थर्ड फोर्स ऑन द कार इज द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आपण लास्ट इयर फ्रिक्शन शिकलेलोय, स्टॅटिक, कायनेटिक, रोलिंग, तीन प्रकार असतात. इथं त्यांनी स्टॅटिक नाव दिले. सो एफ एस इज द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन विच इज प्रेझेंट बिटवीन द रोड अँड टायर्स. ओके, विच इज इक्वल टू सेंट्रीपिटल. तो सेंट्रीपिटल सारखाच आहे कारण तो सेंटरकडे चाललाय. ओके, मग आता याला कोणीतरी बॅलन्स केलं पाहिजे. ओके, मग मला एक सांगा, बघा इथे बघा, आता हा चाललाय ना एफ एस, हा सेंटरकडे चाललाय. याला बॅलन्स करणारा फोर्स या साईडला गेला पाहिजे. मी डॉटेड काढलाय मुद्दा म्हणतो, याला बॅलन्स करणारा फोर्स या साईडला गेला पाहिजे. म्हणजे असा फोर्स विच इज डायरेक्टेड अवे फ्रॉम सेंटर. ओके, सेंट्रीपेटल इज डायरेक्टेड टुवर्ड सेंटर, सेंट्रीफ्युगल इज डायरेक्टेड अवे फ्रॉम सेंटर. म्हणजे याला कोण बॅलन्स करते? एफ एस ला. एफ एस ला बॅलन्स करणारा फोर्स आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, ठीक आहे, इथे लिहून काढू आपण. पहिला वेट होता, दुसरा काय होता? नॉर्मल. नॉर्मल काय असते? परपेंडिक्युलर टू सरफेस. ओके, सो तिसरा फोर्स कोण होता? फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन रोड अँड अ सरफेस विच इज बॅलन्स्ड बाय द सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, आता त्याचं इक्वेशन द्यायचं ना आपल्याला, सेंट्रीफ्युगल फोर्स. बघा इकडे लिहू आपण. आता तुम्हाला एक्झॅक्ट ही डायग्राम आणि ही डायग्राम कळलेली आहे. तुमच्या बुकमध्ये फक्त सर्क्युलर ट्रॅक काढला नाहीये त्यांनी. हे बघितल्यावर मुलांना वाटेल अरे लिनियर आहे का काय? लिनियर नाहीये.
सर्क्युलर ट्रैक है. ओके सो आई विल ड्रॉप दिस नाउ. इथे पहिले इक्वेशन काय दिले मी आपलं एन इक्वल टू एम जी. ओके आता फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे एफ एस ला ना, एफ एस ला कोण बॅलन्स करतोय जो बाहेर चाललाय, त्याचं नाव आहे सेंट्रीफ्युगल. त्याचे दोन इक्वेशन मी काल शिकवले होते तुम्हाला, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर ऑर एम आर ओमेगा स्क्वेअर इक्वेशन टू. ओके सो वी रोट बोथ द बॅलन्सिंग इक्वेशन्स. आपण दोन्ही इक्वेशन लिहिले, कळलं समजते काय केलं आपण. ओके नॉर्मलला कोणी बॅलन्स केलं एम जी ला, स्टॅटिक फ्रिक्शनला कोण बॅलन्स करते, द फोर्स विच इज गोईंग आउटवर्ड विच इज सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके आणि सेंट्रीफ्युगल आणि सेंट्रीपेटल यांची डायरेक्शन वेगळी असते पण दोघांचं मॅग्निट्यूड सेम असतं. आणि काल तुम्हाला तीन फॉर्म्युले शिकवले होते, एम व्ही ओमेगा, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर अँड थर्ड वन वॉज एम आर ओमेगा स्क्वेअर. सो दिस इज दॅट फॉर्म. ठीक आहे दोन्ही इक्वेशन समजले. ओके आता लास्ट इयर ना पुस्तकात हे खूप सोप्या प्रकारे प्रूफ केलं होतं. ओके ठीक आहे हरकत नाही, आता आपण या वर्षी ज्याप्रमाणे तुमच्या बुकमध्ये केले मी त्याच आय एम गोइंग टू फॉलो दॅट मेथड ओनली. ओके सो डिवाइड इक्वेशन टू बाय वन. सो डिवाइड इक्वेशन टू बाय वन काय येत रे, एल एच एस एफ एस अपॉन एन इज इक्वल टू. ओके आता हे इन्स्टेड ऑफ दिस आय एम गोइंग टू यूज दिस इक्वेशन. एफ एस ला काय येणार, एम आर ओमेगा स्क्वेअर अपॉन एन, एन इज एम जी, एम गेट्स कॅन्सल राईट. ओके म्हणजेच काय आलं रे, आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी. ठीक आहे आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी हे कधी आलं इक्वेशन, वेन आय यूज दिस टर्म. पण आय कॅन यूज दिस ऑल्सो ना, ती पण यूज करा. एफ एस आहे ना, काय रे एफ एस, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर अपॉन एम जी, एम गेट्स कॅन्सल. सो काय आलं रे, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. म्हणजे मी दोन्ही युज केले, हे पण युज केलं हे पण युज केलं. ठीक आहे समजलं, त्यामुळे लक्ष द्या बुकमध्ये ना डिरेक्टली लिहिले, बुकमध्ये डिवाइड बिवाइड काही सांगितलं नाहीये, डायरेक्ट एफ एस अपॉन एन इक्वल टू हे दोन इक्वेशन लिहिले. ते कसे आले ते कळलं. ओके सो आय डिवाइडेड इक्वेशन टू बाय वन. सो एफ एस अपॉन एन इक्वल टू दोन इक्वेशन आले, आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी आणि सेकंड इज व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. ओके नाव आता थोडं लास्ट इयर मध्ये जाऊ आपण. ओके व्हॉट वी लर्न लास्ट इयर. ओके फ्रिक्शन आता आठवत असेल तुम्हाला, हा एफ एस एस आहे. ओके सो काय होतं रे, द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आठवते का रे, त्याला लॉज ऑफ फ्रिक्शन म्हणतात. द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नॉर्मल. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नॉर्मल. आणि मग एक कॉन्स्टंट घेतला होता आपण, त्याचं नाव होतं म्यू एस, इफ यू रिमेंबर. ओके जर आठवत नसेल तर लगेच अकरावीचं पुस्तक काढायचं. ओके मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड नावाचा चॅप्टर होता तो काढायचा आणि त्याच्यामध्ये लास्ट पार्ट बघायचा फ्रिक्शनचा. ओके सो लास्ट किंवा बिगिनिंग सुरुवातीला असेल ते बघून घ्या तुम्ही. एफ एस इज इक्वल टू म्यू एस इन टू एन, वेर म्यू इज द कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजेच एफ एस च्या जागी काय लिहू शकतो रे, म्यू एस इन टू एन. ओके कम ऑन सबस्टिट्यूट. चला काय इकडे एफ एस काय लिहिणार एफ एस ला, म्यू एस mu s into n upon n, n gets cancelled, is equal to, किती ऑप्शन आहेत, दोन आहेत, आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी और व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. दोन्ही लिहून टाकले जे जे अवेलेबल आहेत. ओके ठीक आहे सो आय रोट बोथ द इक्वेशन्स. नाउ व्हाट इज दिस रे, दिस इज लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ओके मला एक सांगा, जर एफ एस वाढला, एफ एस वाढला तर नॅचरली एम आर ओमेगा स्क्वेअर पण वाढणार ना. अरे तुम्ही जोरात टर्न मारताय, तुम्ही जेव्हा बघा तुम्ही असं करा, गाडी जोरात चालवताना की फ्रिक्शन कमी होतं का रे, नाही फ्रिक्शन वाढतं, बिकॉज यू आर कव्हरिंग मोर अँड मोर डिस्टन्स इन स्मॉल टाइम. म्हणजे जर का एफ एस वाढला तर सेंट्रीफ्युगल फोर्स जो बॉडीवर येणार आहे कारवर येणार आहे तो पण वाढणार ना.
तो कमी कस काय होईल, तो वाढतच जाईल. ओके, मग आपल्याला काय पाहिजे, आपल्याला असा फोर्स पाहिजे जिथे कार विदाउट ऍक्सिडेंट पास झाली पाहिजे. कुणाचीच नॅचरली अशी इच्छा नसते की आपल्या कारचा ऍक्सिडेंट व्हावा. दिस इज व्हेरी नॅचरल. ओके, म्हणजेच काय रे, हा पण आपल्याला जोरात पण चालवायची असते, म्हणजे आपल्याला दोन्ही पाहिजे. वी डोंट वॉन्ट ऍक्सिडेंट टू हॅपन अँड वी वॉन्ट टू राईड कार ऑर बाईक फास्ट ऑल्सो. ओके, मग आता मी तुम्हाला असं सांगितलं की आय वॉन्ट दॅट मॅक्झिमम फ्रिक्शन, मला ते असं मॅक्झिमम फ्रिक्शन सांगा जिथे कार विदाउट ऍक्सिडेंट कर्वला पास करून जाईल. ओके, म्हणून त्यांनी बुकमध्ये एफ एस नाही लिहिलं, व्हॉट दे रोट एफ एस मॅक्स. सी, फरक नाही पडला काही, तुम्ही एफ एस च्या जागी एफ एस मॅक्स लिहिलं, इट इज स्टील फोर्स बट दिस इज द मॅक्झिमम फोर्स. म्हणजे काय रे, म्हणजे हे तुमचं लिमिट आहे, तुम्ही ह्याच्यावर नका जाऊ. जर तुम्ही ह्याच्यावर गेलात तर तुमचा ऍक्सिडेंट कन्फर्म होणार. ओके, म्हणजे एक साधं सोपं एक्झाम्पल देतो, लवकर कळेल तुम्हाला. इफ यू आर गिव्हिंग अ एक्झाम ऑफ 100 मार्क्स, द मिनिमम रिक्वायरमेंट ऑफ मार्क्स यू मस्ट स्कोर इज 35. ओके, मिनिमम हे मॅक्झिमम आहे ना, तसं मी मिनिमम शिकवतोय. म्हणजेच 35 हे कमीत कमी मार्क आहेत जे तुम्हाला पडलेच पाहिजेत पास होण्यासाठी. ओके, मग 35 पुढे सर 40 पडू दे, 80 पडू दे, 99 पडू दे, 100 पडू दे, दे आर नॉट बॅड, दे आर गुड, बट मिनिमम किती पडले पाहिजेत, 35. मग 35 खाली फेल आहे. मग 35 हा जसा मिनिमम क्रायटेरिया आहे ना पास होण्यासाठी, तसा एफ एस मॅक्स हा मॅक्झिमम क्रायटेरिया आहे सेफली जाण्यासाठी. त्या कर्व वरनं सेफली जायचं असेल तर तुमचा फोर्स किती पाहिजे, एफ एस मॅक्स एवढा पाहिजे, याच्यापेक्षा जास्त नको. हा कमी चालेल, कमी सेफ आहे ना, गाडी जोरात चालवल्यावर हे होणार आहे, स्लो चालवल्यावर नाही होणार आहे. ओके, म्हणजे हा जो आहे ना एफ एस इज अ लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, दिस इज द मॅक्झिमम फोर्स. हा जर तुम्ही ह्याच्या पुढे गेलात तर अडचण आहे, याच्या पाठीमागे राहिलात काही अडचण नाही. म्हणून त्यांनी फक्त काय केलंय, एफ एस च्या ऐवजी एफ एस मॅक्स लिहिले, एफ एस मॅक्स इक्वल टू म्यू एस इन टू एन. ओके, ठीक आहे, मग एफ एस मॅक्स अपॉन एन इज इक्वल टू म्यू एस, म्हणजे इक्वेशन आता तयार करू आपण, दोन्ही तयार करू तुम्ही, याच्याबरोबर पण याच्याबरोबर पण. ओके, तुमच्या बुकमध्ये एकच तयार करून दाखवलं, मी तुम्हाला दोन्ही तयार करून देतो, बघा इकडे. फर्स्ट म्यू एस इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी, आणि दुसरं म्यू एस इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. पण जर तुमचा फोर्स मॅक्झिमम आहे म्हणजे तुमचा स्पीड पण मॅक्झिमम आहे, सो दॅट इज द मॅक्झिमम स्पीड. मग इक्वेशन काय येणार रे, व्ही मॅक्स स्क्वेअर इज इक्वल टू म्यू एस आर जी, म्हणजेच व्हॉट इज इक्वेशन ऑफ व्ही मॅक्स, व्ही मॅक्स इज इक्वल टू अंडर रूट म्यू एस आर जी. याचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे, याचा अर्थ तुम्ही त्या कर्ववरनं एवढ्याच स्पीडनी जाऊ शकता. ओके, जसं मी तुम्हाला मॅक्झिमम फोर्स शिकवलं ना, तसंच तेच मी आता फोर्सला कशात कन्वर्ट केलं, व्हेलॉसिटीमध्ये. म्हणजे समजा इमॅजिन करा हा कर्व आहे. ओके, आणि मी तुम्हाला सांगितलं या कर्वची व्ही मॅक्सची व्हॅल्यू आहे 40 किलोमीटर पर आवर. म्हणजे तुम्ही कार घेऊन जाताना या ट्रॅकवर कितीच्या स्पीडनी जाऊ शकता, जास्तीत जास्त 40, कमीत कमी तुम्ही 10 पण जाऊ शकता. 40 खाली प्रॉब्लेम नाहीये, 40 पुढे प्रॉब्लेम आहे. इफ यू क्रॉस 40 शुअर देअर विल बी ऍक्सिडेंट. ऍक्सिडेंट इन व्हॉट सेन्स, आयदर देअर विल बी स्किडिंग, स्लिपिंग ऑर टॉपलिंग. आता 40 पुढे 41 लगेच टॉपल नाही होणार, टॉपल म्हणजे उडून नाही पडणार. ओके, हा 40 नंतर तुम्ही 60-70 गेलात तर एक वेळ तसं होईल, पण 40 पुढे ऍक्सिडेंट होणार, दॅट इज फॉर शुअर. ओके, म्हणजेच काय रे, आपण काय काढलं रे, वी कॅल्क्युलेटेड द मॅक्झिमम स्पीड. परत एकदा ऐका, वी कॅल्क्युलेटेड द मॅक्झिमम स्पीड विच यू शुड मेंटेन ऑन हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. ओके, सो मी काय कॅल्क्युलेट करून दिलं तुम्हाला, आता त्यांनी काय केलं, हे इक्वेशन पुढे सॉल्व्ह नाही केलं, पण जसं तुम्ही विचार करणार, जसं तुम्ही इथं व्ही काढलं तसं इथं ओमेगा काढू शकता. ओके, सो दॅट इज नॉट अ डिफिकल्ट थिंग, यू कॅन डू दॅट. ओके, बट दिस इक्वेशन इज इम्पॉर्टंट. ओके, सो याचा अर्थ आता आपण फायनल परत एकदा सगळं शॉर्ट मध्ये बघू. ओके, बघा आपल्याकडे एक सर्क्युलर ट्रॅक आहे,
okay? You are driving a car on a circular track, okay? Now, what are the forces acting on a car? First, weight, mg downward. त्याला बॅलन्स कोणी केलं नॉर्मल म्हणून इकडे लिहिलं मी एन इक्वल टू एम जी राईट. आता तुम्ही करताय सर्क्युलर मोशन कारण सर्क्युलर ट्रॅक आहे ना, म्हणजेच काय सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटलला कोणी बॅलन्स केलं? फ्रिक्शननी, एफ एस बिटवीन रोड अँड टायर. ओके हा, मग त्या म्हणजेच काय रे, तुम्ही बघा ना त्या कारवर किती फोर्स आहेत, एक वर एक खाली बॅलन्स झाले. आता एक आतल्या साईडला चाललाय, मग त्याला बॅलन्स करायला बाहेरच्या साईडला ओढलं पाहिजे ना. बाहेर जाणारा एक फोर्स आहे सेंट्रीफ्युगल फोर्स, म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शनला कोण बॅलन्स करते? सेंट्रीफ्युगल. हे सेंट्रीफ्युगलचे दोन इक्वेशन एम व्ही स्क्वेअर अपॉन आर किंवा एम आर ओमेगा स्क्वेअर लिहिले. मी या दोघांना डिवाइड केलं, आय गॉट दिस इक्वेशन. देन आय वेंट टू द पॉइंट फ्रॉम लास्ट इयर्स फिजिक्स. ओके, लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नॉर्मल. हे इक्वेशन लिहिलं, कॉन्स्टंट घेतला म्यू एस. फक्त इथं मी मॅक्झिमम स्पीड का लिहिला, कारण दिस इज द मॅक्झिमम फोर्स. याच्या पुढे जाऊ नका. हे बघा, तुम्ही कारवर फोर्स लावता, कारला इंजिन आहे, तुम्ही गिअर टाकता, ऍक्सिलरेट करता, म्हणजे कारवर फोर्स लावता आणि फोर्समुळेच व्हेलॉसिटी वाढते. म्हणजे जे तुम्ही फोर्समध्ये बोलताय तेच मी इथे व्हेलॉसिटीत बोललोय, बाकी काही नाही. ओके, मग त्यांनी काय सांगितलं, तुम्ही मॅक्झिमम एवढाच फोर्स लावा, कारण जर तुम्ही याच्या पुढे गेला तर ऍक्सिडेंट होईल. मग मॅक्झिमम फोर्स लिहिलं, मग इक्वेशन सबस्टिट्यूट केले, एफ एस अपॉन एन ला म्यूएस एन लिहिलं, एन कॅन्सल झाला, म्यूएस इक्वल टू दिस अँड दिस, हे असंच लिहिलं मी फक्त इथे. आणि म्यूएस इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी लिहिलं. पण जर तुमचा फोर्स मॅक्झिमम आहे तर व्हेलॉसिटी पण काय असणार? मॅक्झिमम. म्हणून मी व्हीच्या ऐवजी इथे फक्त व्ही लिहिलं, तर इथे व्ही मॅक्स केला आणि त्याच्यावर व्ही मॅक्सचं इक्वेशन काढलं. ओके, सो याचा अर्थ दिस इज द, म्हणजे आता जर का तुम्ही म्हणाल सर प्रत्येक कर्व रोड साठी सेम स्पीड आहे का? नाही, मी असं नाही म्हटलं. ते तीन गोष्टीवर डिपेंड आहे, म्यू एस आर आणि जी. त्यातला जी बदलत नाही कधीच, जी कॉन्स्टंट राहतो जमिनीवर. त्यामुळं तो दोन गोष्टीवर डिपेंड आहे, म्यू एस आणि आर. ओके, म्हणजे याचा अर्थ प्रत्येक कर्व ची रेडियस सेम थोडी असेल रे. मग रेडियस वाढली की स्पीड पण वाढतो. बघा ना, विचार करा ना, हे कॉमन सेन्स आहे. कर्व शार्प असेल तर ऍक्सिडेंटचे चान्स जास्त आहे, कर्व शार्प नसेल, मोठा कर्व आहे म्हणजे रेडियस वाढली ना, तर मग स्पीड पण वाढतो. ओके, त्यामुळे तुम्ही बघितलं असेल हायवेवर जिथे कर्व असतात किंवा घाटात कर्व असतात तिथे ना बोर्ड लावलेले असतात 30-40. ओके, ते काय असतं की तुम्ही तुमच्या गाडीचा स्पीड एवढा ठेवा, हे इंडिकेशन असतं. आता आपण ते कितपत फॉलो करतो आणि नाही करत त्यानंतरच्या गोष्टी आहेत, पण तिथे ते इंडिकेट केलेलं असतं ना, दॅट इज द स्पीड विच यू शुड मेंटेन. ओके, ऑन दॅट रोड. ओके, फॉर युअर सेफ्टी. ओके, समजलं? हा, सो दिस इज द मॅक्झिमम स्पीड ऑन अ कर्व हॉरिझॉन्टल रोड. हॉरिझॉन्टल या रोड. ओके, ह्याच्या पुढे गेलात देर इज अ प्रॉब्लेम, ह्याच्या पाठीमागे राहिलात किंवा इथपर्यंत गेलात नो प्रॉब्लेम, इफ यू क्रॉस दॅट देर इज अ प्रॉब्लेम ऑफ गेटिंग ऍक्सिडेंट. ठीक आहे, समजलं? ओके, आय हॅव अ क्वेश्चन फॉर यू. ओके, विचार करा, मी लगेच उत्तर देणार आहे त्याचं, पण तुम्ही थोडा विचार करा. ओके, मी प्रश्न विचारतो, मग वाटल्यास पॉज करा, विचार करा आणि मग उत्तर ऐका. ओके, क्वेश्चन इज व्हेरी सिम्पल. ओके, सपोज देर इज अ ट्रॅक, एक ट्रॅक आहे, सर्क्युलर ट्रॅक आहे. ओके, मी जरा रब करतो. ओके, दिस इज द सर्क्युलर ट्रॅक, हा त्याचा सेंटर आहे. या ट्रॅकवर दोन गाड्या आहेत, एक आणि दोन, दोन गाड्या चालल्यात आपल्या निवांत. हा मोठा ट्रक आहे, दिस इज अ बिग ट्रक, दिस इज अ स्मॉल कार, फॅमिली कार आहे छोटीशी. ओके, इट्स अ स्मॉल कार. ठीक आहे, इट्स अ बिग ट्रक, लोडेड ट्रक, लोडेड एकदम ट्रक. This is a small car, okay? तर आता कर्व वर चालले दोघं. ओके, म्हणजे दोघांना स्पीडचं लिमिट आहे ना, ट्रकला पण आणि कारला पण. माझा प्रश्न सोपा आहे, म्हणजे मला सांगायचं दोघांचा काय मॅक्झिमम स्पीड, मॅक्झिमम स्पीड सो दॅट देर इज नो ऍक्सिडेंट. त्याच्या पुढे गेलात तर ऍक्सिडेंट आहे. ओके, सो तो मॅक्झिमम स्पीड दोघांसाठी सेम असेल का डिफरंट असेल? ओके, क्वेश्चन समजलाय? परत एकदा सांगतो, there is a heavy loaded truck and there is a small family car. Okay, both are going on the same track, rasta toch che track toch che. Okay, tar dogan sathi speed same asel ka different asel, mhanje maximum speed dogan sathi same asel ka different? Okay, now ata bare jadana vatto ha truck e ya truck cho vajan jaaste yacho vajan kami e car cho,
त्यामुळे कारचा ऍक्सिडेंट लवकर होऊ शकतो. ओके, तसं काहीही नाहीये. जर तुम्ही मॅक्झिमम स्पीडचा फॉर्म्युला बघितला, इफ यू लुक ॲट द फॉर्म्युला ऑफ मॅक्झिमम स्पीड अंडर रूट म्यू एस आर जी, मॅक्झिमम स्पीड फक्त तीन गोष्टींवर डिपेंड आहे. जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन, आर म्हणजे रेडियस ऑफ द कर्व, आणि म्यू एस म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन रोड अँड टायर. पण तुम्ही रोड तोच घेतलाय म्हणजे फ्रिक्शनचा कोइफिशियंट सेम आहे, ट्रॅक तोच घेतलाय दोघांसाठी म्हणजे रेडियस पण सेम आहे, आणि जी तर बदलतच नाही. याचा अर्थ मॅक्झिमम फोर्स फॉर अ कार ऑर अ व्हेकल ऑन अ कर्व हॉरिझॉन्टल रोड इज सेम फॉर ऑल व्हेकल्स, इट इज इंडिपेंडंट ऑफ मास, कारण या इक्वेशन मध्ये मासची टर्मच नाहीये, म्हणजे तो मासवर डिपेंड नाहीये. म्हणजे जर का तिथं बोर्ड लावला असेल 40 तर ट्रकला पण 40 क्रॉस करायचं नाहीये आणि कारला सुद्धा 40 क्रॉस करायचा नाहीये, कारण दोघांचा मॅक्झिमम स्पीड हा मासवर डिपेंड नसतो, इट इज इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ द व्हेकल. असे प्रश्न एमसीक्यू मध्ये येतात. ओके, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी असं काहीतरी विचारतात. सो इथे आपण एवढंच शिकलो की हाऊ यू शुड ड्राईव्ह युअर कार ऑन अ कर्व रोड विच इज हॉरिझॉन्टल. ओके, जो हॉरिझॉन्टल कर्व रोड आहे त्याच्यावर कार चालवताना स्पीड असा कॅल्क्युलेट करायचा अंडर रूट म्यू एस आर जी. आता तुम्हाला तिथे रोडवर डायरेक्ट लिमिट देतात, म्हणजे हे ते सगळं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला सांगतात. ओके, पण तरी आपल्या इकडची लोक ऐकतील की आपल्या इकडे काय जगात सगळीकडेच लोक ऐकतीलच असं नाहीये. ओके, म्हणून बघा कधी कधी जर का टर्न खूपच कर्व असेल ना, खूपच रिस्की वाटत असेल ना, तर ते मुद्दा म्हणून काय करतात, तिकडचं सरफेसना रफ करून टाकतात. मग तुम्ही आजकाल बघितलं असेल रस्त्यातना रंबलर्स असतात, म्हणजे ते असे व्हाईट कलरचे पट्टे मारलेले असतात, त्याच्यावर गाडी अशी व्हायब्रेट होत जाते, त्याला रंबलर्स म्हणतात. ते रंबलर्स का लावतात, कारण लोक सगळ्या इन्स्ट्रक्शन फॉलो करतील असं नाहीये. ओके, पण जो कर्व खूपच डेंजरस आहे, खूपच रिस्की आहे, तिथे ऍक्सिडेंटचा चान्स कमी करण्यासाठी गव्हर्नमेंटच काय करतं, तिथं डिस्ट्रक्शन क्रिएट करतं. म्हणजे गव्हर्नमेंट काय, डिस्ट्रक्शन आलं की काय होईल, फ्रिक्शन वाढलं ना ऑटोमॅटिक स्पीड कमी होईल आणि तुमचा ऍक्सिडेंट होण्यापासून तुम्ही वाचता. ओके, स्पीड ब्रेकर्स रंबलर्स याचं कामच आहे की तुमचं स्पीड कमी करणे. का समजा आता कधी कधी सरळ रस्त्यावर पण असतात तुम्ही, मग सरळ रस्त्यावर काय गरज आहे, पण गर्दीची ठिकाणं असतात, स्कूल असते, ओके, शाळा असते, हॉस्पिटल असतात, मग ते लोकांची ये जा असते, मग तिथे तुम्ही स्पीड कमीच ठेवला पाहिजे त्यासाठी हे असतं. पण कर्व रोडवर, ओके, दिस इज द फॉर्म्युला, गेटिंग इट? ओके, सो टुडे वी स्टडीड द फर्स्ट ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, व्हेकल अलाउ अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. याच्यावर न्यूमरिकल्स असतात, पुष्कळ न्यूमरिकल्स असतात. ओके, ठीक आहे, सो नेक्स्ट टाइम विल स्टडी रिमेनिंग पार्ट. ओके, थँक्यू.